मुलांच्या साहित्याने बाजारपेठ सजली. होळी धुलीवंदन अख्या दोन दिवसावर येऊन ठेपल्याने बाजारात विविध आकारातील पिचकाऱ्या, विविध रंग, मास्क आणि होळी सणासाठीचे इतर साहित्य दाखल झाले आहे. मागणी देखील वाढू लागली आहे, त्यामुळे नागरिकांची रेलचेल दिसून येत आहे. विशेषतः विविध आकारातील पिचकाऱ्या बालचमूंना आकर्षित करू लागल्या आहेत. होळीच्या सणासाठी गुलाबी, निळा, जांभळा, भगवा, नारिंगी, पिवळा यासह नैसर्गिक रंग विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. याचबरोबर पावडर कलरही उपलब्ध आहेत. याबरोबरच साडी कलर, हर्बल कलर, गुलाल दाखल झाला आहे. मात्र यंदा कोरोनामुळे मागील 2 वर्षात होळी संकटानंतरही होळीचा उत्साह दिसून येत नसल्याचे दिसत आहे. बाजारात विविध रंगाच्या आणि आकाराच्या पिचकाऱ्या दाखल झाल्या. बालचमूंना आकर्षित करतील अशा पिचकाऱ्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. विविध ठिकाणाहून किरकोळ विक्रेते खरेदीला कमी प्रमाणात दिसत आहेत. शिवाय बालचमू देखील पिचकाऱ्या खरेदी करण्यात इतका उत्साह दिसत नाहीत. पण काही तुरळक ठिकाणी बाळ चिमुकली, ढोल, प्लास्टिकचे डमरू, टिमक्या वाजवत बसलेले दिसून येत आहेत. त्यातच आपला उत्साह पार पडत आहे. ग्रामीण भागामध्ये पावडर कलरचा अधिक वापर केला जातो, त्यामुळे 15 ते 25 किलो पावडर बॅगची मागणी आहे. पण म्हणावा तसा उत्साह शहर परिसरात दिसून येत नसल्याचे चित्र आहे. यावेळी जास्तीत जास्त मुलांचा उत्साह शेतवाडी, काही हवेशीर जागेच्या ठिकाणी पार्टी करण्यामध्ये उत्साह दिसून येत आहे.